विशिष्ट प्रकारच्या काळ्या मसाल्याचा वापर करून केलेली चमचमीत अशी मिक्स व्हेजिटेबलची भाजी एकदा खाल तर खातच राहाल। चला तर मग गरमागरम पुरी तयार आहे, पटकन भाजी बनवू आणि फस्त करू। एक कांदा, एक टोमॅटो आणि 3 ते 4 खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत। आपल्याला हे गॅसवर व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत। भाजीला आपल्या एक स्मोकी असा फ्लेवर यावा यासाठी आपण हे सर्व साहित्य डायरेक्ट गॅसवरच भाजणार आहोत। रोजच्या भाजीत थोडासा फेरबदल केल्यास तीच भाजी चविष्ट आणि खमंग लागते, त्यामुळे ह्या रेसिपीला नक्की ट्राय करा। गॅसवर सर्व साहित्य भाजल्यामुळे आपल्या भाजीला विशिष्ट असा स्मोकी फ्लेवर येतो। ह्या तीनही गोष्टी आपण आता व्यवस्थित मिक्सरमध्ये वाटून घेऊयात। एक मोठा चमचा मोहरीचे तेल घेतलेले आहे। मी इथे मिक्स भाज्यांचा वापर करत आहे। फ्लावर, लाल भोपळा, फरसबी, गाजर आणि हिरवे मटार घेतलेले आहेत। सर्व भाज्या टाकून तेलात व्यवस्थित परतवून आपण 2 मिनिटासाठी झाकण ठेवून भाजी शिजवून घेणार आहोत। चवीनुसार मीठ टाकून पुन्हा 2 मिनिटासाठी भाजी शिजवून घेऊयात। पन्नास ते 60% भाजी आपली शिजून तयार आहे। ह्याच भांड्यामध्ये भाजी थोडीशी बाजूला करून 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकूया आणि व्यवस्थित परतवून घेऊयात। ह्यामध्ये आता 2 ते 3 चमचे तयार केलेले वाटण टाकूयात। मसाल्यांमध्ये 1/2 चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट आणि 1 चमचा व्हेजिटेबल मसाला घेतलेला आहे। सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊ। वाटणाला आपल्या थोडासा काळा रंग येतो, कारण आपण सर्व साहित्य गॅसवर भाजलेले असते त्यामुळे। भाजी बनवण्याअगोदर 2 तासापूर्वीच घरातच पनीर बनवले होते, ते देखील टाकून घेऊयात। गरजेनुसार पाणी टाकून घेऊ। मी येथे थोडी कसुरी मेथी घेतली आहे, व्यवस्थित क्रश करून ती देखील टाकून घेऊयात। आता झाकण ठेवून साधारणतः 3 ते 4 मिनिटासाठी भाजी व्यवस्थित शिजवून घेऊ। वेगळ्या प्रकारे केलेली पण अतिशय सुरेख आणि चविष्ट अशी मिक्स व्हेजिटेबलची भाजी बनून तयार आहे। भरपूर अशी कोथिंबीर पेरून गरमागरम पुरी बरोबर मस्त एन्जॉय करू। चवीला एकदम एक नंबर झालेली आहे। ही रेसिपी नक्की ट्राय करा।